महाराष्ट्रातील अत्यंत धोकादायक असणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधा निर्माण करून त्या शाळेची पुनर्बांधणी व्हावी यासाठी सम्यक विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात आलं. महाराष्ट्रातील 65,000 सरकारी निमसरकारी शाळांपैकी 22,000 शाळा अत्यंत धोकादायक अवस्थेत उभ्या आहेत. त्यापैकी 18,000 शाळा अति धोकादायक स्थितीत आहेत, त्याची तातडीने पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. शासन 12 लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. महाराष्ट्र सरकारने शाळा पायाभूत सुविधा निधी निर्माण करून विद्यार्थी मागची तफावत दूर करावे अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आलं. या आंदोलनात महेश भारतीय, सिद्धार्थ खरात, कीर्ती कुमार शिवशरण, सिद्धार्थ माने आदी उपस्थित होते. महेश भारतीय सम्यक विद्यार्थी आंदोलनाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे. आज मी सोलापूरमध्ये आज महाराष्ट्रभर आमचे शिक्षण बचाव जे मोर्चे आहेत आणि मार्च महिन्यापासून हा सोलापूरचा 118वा मोर्चा आहे. मला माहितीच असेल की जिल्हा परिषदेच्या ज्या 65,000 शाळा आहेत त्यापैकी 22,000 शाळा ह्या पडलेल्या आहेत आणि त्याचं रिपेरिंग ग्रामविकास खातं, शिक्षण खातं आणि PWD खातं हे करायला तयार नाही. ते लोक एक दुसऱ्या ढकलत आहेत. मुंडेताई म्हणतात की आम्हाला शिक्षण खातं बजेट देत नाही आणि ग्रामविकास खातं म्हणतं की आम्हाला शिक्षण खात्याकडे बजेट मिळत नाही म्हणून आम्ही त्या शाळांचं रिपेरिंग करत नाही. पीपल हिजन सोसायटीची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याची स्थापना केली. त्या पीपल हिजन सोसायटीवर या भाजपच्या सरकारचा डोळा आहे आणि त्यांचे जे कॉलेजेस आहेत औरंगाबाद मुंबईला ते ताब्यात घेण्याचं काम सरकार विद्यापीठांच्या मार्फत करत आहे, त्याला आमचा विरोध आहे. म्हणून आज सम्यक विद्यार्थी आंदोलन आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि आजचा हा मोर्चा काढलेला आहे. थँक्यू. मिनर्वा एंटरप्राइजेस उत्तम क्वालिटीचे सँड मिळण्याचे एकमेव ठिकाण. ग्राहकांच्या मागणीनुसार रेझिन कोटेड सँड बनवून दिले जाईल. उत्तम क्वालिटी आणि विश्वासार्हता, तत्पर आणि विनम्र सेवा. रेझिन कोटेड सँड साठी कोल्हापुरातील नावाजलेले शेखर कुसळे यांचे ISO 9001:2008 सर्टिफाईड कंपनी मिनर्वा एंटरप्राइजेस, प्लॉट नंबर E39, MIDC, शिरोळी, कोल्हापूर.